श्रीकांत जिचकरांचा उल्लेख केला. शंकरराव चव्हाण जेव्हा सीएम होते त्यांनी माझी ओळख मी नागपूरला अधिवेशनाला गेलो असताना जिचकरांशी करून दिला होता. आणि मला ते त्यांनी जे सुरुवातीला सांगितलं की श्रीकांत जिचकरांच्या लेवलचा त्यांचा त्याच लेवलने ते बोलतात रेडकर. कारण जिचकर पण इतकं शिक्षण घेतलं होतं सगळ्याच्यात हायेस्ट सगळ्याच्यात त्यांनी पहिला नंबर. आणि त्यांचा ऍक्सिडेंट झाला तर ते फार तरुण असताना गेले पण माझ्या त्यांचा फार लोप होता. मी जेव्हा नागपूरला जायचो अधिवेशनात ते समोर वसंतराव देशपांडे सभागृह तिथे आमचे कार्यक्रम व्हायचे आणि ते कोणासाठी व्हायचे हे जे जेलमध्ये असतात ना जनरल कैदींसाठी असायचे ते कार्यक्रम आणि तिथे आम्ही आमचे कार्यक्रम करायचो. पण यांनी आता जो स्लम एरिया जो कार्यक्रम केला आणि करताना हे फार महत्वाचं आहे. कारण ही मुलं तुमची नाव काढणार आहे. ही मुलं उद्या स्लम एरियातली मुलं जी पुढे जातील ना तीच तुम्हाला सांगतील की एक दिवस असा होता 11 जून की ज्या दिवशी आम्हाला यशवंत सत्यवान यशवंत रेडकरांचं भाषण आणि विचार ऐकायला मिळाले त्यातून आम्हाला प्रेरणा मिळाली. अशी प्रतिभावंत मुलं तुमच्यातून निर्माण होत अशी अपेक्षा व्यक्त करतो त्यांच्या वतीने आणि थांबतो.